असं म्हणतात की दुधापेक्षा दुधावरची साय जास्त गोड लागते. असंच काहीसं म्हणावं लागेल कपकेक्सबद्दलही, कारण केकचा गोडवा या कपकेकमध्ये सामावलेला असतो. कपकेक्स, नावाप्रमाणेच शॉर्ट अँड स्वीट. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या छोट्याशा कपकेकचा जन्म 1796 साली झाला, आणि ज्या केकचं प्रमाण कपाने मोजून घेतलं जायचं त्याला कपकेक असं म्हटलं जाऊ लागलं. चला मग आज आपणही बनवूया कपकेक. कपकेक बनवण्यासाठी आपल्याला लागेल 125 ग्राम बटर, 125 ग्राम पिठी साखर, 125 ग्राम मैदा, 2 अंडी, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. मफिन्स बनवण्याआधी सर्वप्रथम साहित्य रूम टेम्परेचरवर ठेवा आणि ओव्हन 180 डिग्री सेंटीग्रेडवर प्रीहीट करा. आता एका बाउलमध्ये बटर घ्या व इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने हे बटर फेटायला सुरुवात करा. हे बटर छान हलकं होईपर्यंत सतत फेटत राहा. पाच मिनिटांनंतर बटर हलकं होत आलं की त्यात हळूहळू साखर मिसळत राहा. बटर आणि साखर यांचं मिश्रण छान एकजीव झालं की मग यात अंडी फोडून घाला व बीट करा. पाच ते सात मिनिटं फेटल्यानंतर अंडी छान हलकी होतील. हे बॅटर हलकं होत आलं की मग यात बेकिंग पावडर मिसळा. नंतर यात व्हॅनिला एसेन्सही मिसळा आणि हे बॅटर छान बीट करून घ्या. सर्वात अखेरीस या बॅटरमध्ये मैदा चाळून घाला व कालथ्याने हे मिश्रण एकजीव करा. पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे बॅटर बीट करा व अगदी हलकं करून घ्या. यानंतर मफिन्स मोल्डमध्ये पेपर लाइनर्स ठेवा व या मोल्डमध्ये बॅटर ओता. मोल्ड अर्धच भरा. आता हे मोल्ड्स बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि 180 डिग्री सेंटीग्रेडवर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 10 ते 15 मिनिटं हे कपकेक्स बेक करून घ्या. तयार कपकेक्सवर तुमच्या आवडत्या जॅमचं, चॉकलेटचं किंवा क्रीमचं आयसिंग करा आणि आपले कपकेक्स सजवा.